नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष चर्चा तुमच्याशी करायची होती म्हणून हा व्हिडिओ जो आहे तो मी बनवलेला आहे. तर आपण चर्चा करणार आहोत माझा भारत देश स्वतंत्र दिन विशेष. हे पहा, माझा भारत देश, माझा देश, माझा भारत देश. ज्या देशानं जगाला शून्य दिला, जर हा शून्य भारताने जगाला दिला नसता, जर शून्याचा शोध आपल्या देशात नसता लागला, तर कदाचित आज जग चंद्रावरसुद्धा पोचलं नसतं आणि गणितात आणि विज्ञानात एवढी मोठी प्रगती आज जी जगाची झालेली आहे ती झाली नसते. जगामधली सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश म्हणजे माझा भारत देश. जगामध्ये लिखित स्वरूपाचं सगळ्यात मोठं संविधान असलेला देश म्हणजे माझा भारत देश. जगामध्ये दुसऱ्या लोकसंख्येने लोकशाही असलेला देश म्हणजे माझा भारत देश. म्हणजे खूप मोठं मनुष्यबळ आपल्या देशामध्ये आहे आणि जगातील सर्वात तरुण देश म्हणजे माझा भारत देश. हे पहा मित्रांनो, जगातील सर्वात मोठ्या तरुणांची संख्या ही देशामध्ये आहे आपल्याच. त्याच्यामुळं आपला भारत देश जो आहे, जर ठरवला आपल्या देशाने, आपल्या देशातील तरुणांनी, आपल्या देशातील तरुण जर प्रोडक्टिव्ह झाला, तर देशाला बदलायला वेळ लागणार नाही, देशाच्या प्रगतीला वेळ लागणार नाही. हे पहा, आजच्या तारखेला जगातील सगळ्यात मोठं रेल्वेचं जे जाळं आहे ते आपल्या भारत देशात आहे. सगळ्यात मोठं टपाल खातं आपल्या देशात आहे. आपल्या देशामध्ये असलेल्या रेल्वे कामगारांची एवढी संख्या आहे की ती संख्या म्हणजे एखाद्या छोट्याशा देशाची लोकसंख्या असू शकते. हे पहा, आपल्या देशाची खूप अनेक सारी वैशिष्ट्ये आहेत. ती वैशिष्ट्ये जर आज मी सांगायला गेलो ना, तर खूप वेळ लागेल आणि आपली व्हिडिओ खूप मोठी होईल. आणि मला खूप मोठी व्हिडिओ बनवायची नाही आहे. मी काही मोठा वक्ता नाही आहे किंवा मोठा भाषण करणारा, मोठा असा भाषणकार नाही आहे, वक्ता नाही आहे एवढा मला. त्यामुळे थोडक्यात आपण संपूयात. हे पहा, 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत देश स्वतंत्र झाला. आज 73 वर्ष पूर्ण झाली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून. स्वतंत्र झाल्यानंतर अनेक अडचणींचा सामना करून आज देश इथपर्यंत पोहोचलेला आहे, म्हणजे मंगळावरती पोहोचलेला आहे. कारण जगातील सगळ्यात म्हणजे एक मोठा असा देश आहे की ज्यानं पहिल्या प्रयत्नात मंगळयान मंगळाच्या दिशेने गेलेलं आहे, ते आपलं मंगळयान, आणि ते मंगळावरती पोहोचलेलं आहे. त्यामुळे आपल्या देशाचं वैशिष्ट्य अंतराळामध्ये खूप मोठी कामगिरी आपल्या देशामध्ये आहे. जे काही देश आहे जे रँकिंगमध्ये टॉपला आहे, त्या टॉपमध्ये जे देश आहेत अंतराळाच्या दृष्टिकोनातून, त्याच्यामध्ये आपला देश आहे. आपल्या भारत देशाचं नाव अभिमानाने घेतलं जातं. हे पहा, मगाशी मी म्हटलं 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत देश स्वतंत्र झाला. पण तो स्वतंत्र करण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात बलिदान द्यावं लागलं, किती वीरांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली, याचा आपण कधी विचार केला आहे का? बघा, भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरची देशाची परिस्थिती अशी होती की स्वातंत्र्याच्या प्रेरणेने अनेक लोक जे आहेत ते जागृत झाले होते, वेडे झाले होते. लहान मुलं असू द्या, तरुण असू द्या, वृद्ध असू द्या, सगळ्या प्रकारचा समाज जो आहे त्याला स्वातंत्र्याचं जणू वेड लागलं होतं. त्यामुळे ना इज्जत दे, ना अजमत दे, ना सिरत दे, ना सुरत दे, ए वतन के लिए ए अरब, सिर्फ मुझे मरने की हिम्मत दे, म्हणजे देशासाठी मला मरायची फक्त हिम्मत दे, एवढंच मला दे, म्हणजे देशासाठी मरायला तयार झाले होते. म्हणून भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांसारखे तरुण फासावरती ज्यावेळेस जातात त्यावेळेस हसत हसत जातात. आणि भगतसिंग मग आईला म्हणतो, धीर धरी शोक आवरी जननी पुन्हा भेटेल 9 महिन्यांनी. म्हणजे धीर धर, शोक आवर, 9 महिन्यांनी पुन्हा एकदा तुझ्या पोटात जन्म घेतो. हा जन्म फक्त देशासाठी, पुढचा जन्म तुझ्यासाठी. म्हणजे इतक्या जबरदस्त अशी प्रेरणा होती, इतक्या तळमळीने देशासाठी लोक पुढे येत होतं. म्हणजे स्वतंत्र जे मिळालेलं आहे ते सहजासहजी नाही मिळालं मित्रांनो. खूप सारे आहुती, खूप सारी बलिदानं. आपल्या महाराष्ट्राचाच विचार करा. 1 मे 1960 महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली मुंबईसहित. शेकडो क्रांतीवीरांना, शेकडो स्वातंत्र्य सैनिकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. तेव्हा कुठे आपला महाराष्ट्र जो आहे तो संयुक्त महाराष्ट्र झाला मुंबईसहित. मग आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी अगणित अशा स्वातंत्र्य सैनिकांची आहुती देण्यात आली, आहुती द्यावी लागली त्यांना. त्यामुळे हे स्वातंत्र्य मिळाले, सहजासहजी नाही मिळालं मित्रांनो. त्यामुळं हे स्वातंत्र्य टिकून ठेवण्याची जबाबदारी आज आपली आहे. आज आपल्याला सुद्धा म्हणजे देशासाठी म्हणजे काहीतरी करायचं म्हणजे काही बॉर्डरवर जाऊन बंदूक घेऊन उभी राहायची नाही आहे. आपल्या स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करायचं आहे मित्रांनो. तुमच्यात डेव्हलपमेंट झाली तरच या तुमच्या फॅमिलीमध्ये डेव्हलपमेंट होणार आहे. तुमची फॅमिली डेव्हलप झाली तर तुमचं गाव डेव्हलप, तुमचं शहर डेव्हलप होणार आहे, तुमचा जिल्हा, तालुका, राज्य डेव्हलप होणार आहे, आणि हळूहळू देश डेव्हलप होणार आहे. आज देशासाठी काही करायचं म्हणजे स्वतःला प्रोडक्टिव्ह बनवा, स्वतःमधल्या स्किल वाढवा,
ज्यावेळेस तुमच्या स्वतःमधल्या स्किल मोठ्या प्रमाणामध्ये वाढतील त्यावेळेस देश आपोआप पुढे जाईल. बघा, विनोबा भावे यांनी सांगितलं होतं आम्हाला, मी दहावीला होतो तेव्हा एक प्रकरण होतं, स्वरूप पहा, विश्वरूप पाहू नका. म्हणजे स्वतःचा विचार करा, जगाचा विचार करू नका. तुम्ही स्वतःचा विचार करा, आजच्या तारखेला स्वतःला डेव्हलप करायचा प्रयत्न करा. देशासाठी जर काहीतरी करायचं असेल तर अगोदर स्वतः डेव्हलप व्हा, आणि स्वतः डेव्हलप झाल्यानंतर समाजाला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. हे पहा मित्रांनो, स्वातंत्र्य मिळालेलं आहे, स्वातंत्र्य मिळून 73 वर्ष पूर्ण झालेले आहे. तो आनंद उत्सव आपण सर्वजण आज शाळेमध्ये जाऊन नाही साजरा करू शकत, कारण कोरोनाचं संकट आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये लॉकडाऊन आहे, त्यामुळे शाळासुद्धा बंद आहेत. शाळेमध्ये सुद्धा काही छोट्या मोठ्या नियमांप्रमाणे, काही नियमांप्रमाणेच स्वातंत्र्य दिन जो आहे तो साजरा करणार आहोत यावर्षीचा आपण. पण स्वतंत्र दिन जरी आपण साध्या पद्धतीने यावेळेस साजरा केला, तरी प्रजासत्ताक दिन मात्र यावर्षीचा खूप मोठ्या प्रमाणात आणि धूमधडाक्यात आपण साजरा करू, आणि हे कोरोनाचं संकट जे आहे ते लवकर टळून जाईल. ओके, तर पुन्हा एकदा मी काही जास्त चर्चा नाही करत, जस्ट थोडक्यातमध्ये मी माझं मनोगत थांबवलेलं आहे. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण सर्वजण मिळून प्रगती करूयात, आपली प्रगती होईल तर हळूहळू देशाची प्रगती होईल. विद्यार्थी आहात आपण, तर विद्यार्थी मित्रांना मला जातो आता एवढं सांगायचं आहे, मित्रांनो तुम्ही डेव्हलप व्हा, अभ्यास करा, खूप अभ्यास करा, चांगला अभ्यास करा, समजून घ्या, संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करा, आणि काहीतरी करा असं की ज्याच्यामुळं तुमच्या फॅमिलीचं, तुमच्या राज्याचं आणि आपल्या देशाचं नाव लौकिक होईल, देशाचं नाव मोठं होईल, असं काहीतरी करा देशासाठी. ओके, खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्ही सर्वजणांनी माझी माझं जे चर्चा आहे थोडीशी, माझे जे काही विचार आहेत ते ऐकले. ॲक्च्युली माझे विचार नव्हते, तर इकडून तिकडून वाचून आणलेले काही शब्द जे आहेत ते तुमच्यासमोर फेकण्याचं आज काम केलं. ओके, शेवटी जाता जाता एकच म्हणेन, हमको मिटा सके वही जमाने में दम नहीं, हमसे है जमाना सारा, हम जमाने से नहीं. ओके, बाय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वतंत्र भारताच्या हार्दिक शुभेच्छा, आपल्या स्वतंत्र दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज स्वतंत्र दिनानिमित्त एक कविता तुम्हाला ऐकून दाखवणार आहे, एक कविता तुमच्याशी शेअर करणार आहे. कॉलेजमध्ये असताना जवळपास 2011-12 दरम्यान ही कविता लिहिली होती, तर ती कविता तुमच्यासमोर आज सादर करतो. तर खूप दिवसानंतर कवितांची ही जी वही आहे माझी, ती वही समोर मला दिसली आणि ती कविता मला दिसली की बाबा आपल्या देशावरून ही कविता आहे, तर नक्की तुम्हाला आवडेल ही कविता. तर आपण सुरू करूयात. कवितेचं नाव आहे वैभवशाली भारत. ओके, ही कविता तुम्हाला लेखी स्वरूपात या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकवरती भेटेल. या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही लिखित स्वरूपामध्ये ती कविता पाहू शकताय. बघा, वैभवशाली भारत कविता आहे. ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही मातृभूमी माझी, सर्व जाती धर्मांना बांधून ठेवणारी ही भारतभूमी माझी. बघा, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही मातृभूमी माझी, सर्व जाती धर्मांना बांधून ठेवणारी भारतभूमी माझी. वैभवशाली सामर्थ्य पाहिले देवनागिरीचे मातृभूमीने, वैभवशाली सामर्थ्य पाहिले देवनागिरीचे मातृभूमीने, सोन्याचाही धूर पाहिला माझ्या भारतभूमीने, सोन्याचाही धूर पाहिला माझ्या भारतभूमीने. थोर वैभव लक्ष्मी असलेली ही मायमाऊली माझी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही मातृभूमी माझी. पुढचा कडवा आहे. फांदीवरती पक्षी सोन्याचा करीत असे किलबिलं, फांदीवरती पक्षी सोन्याचा करीत असे किलबिलं, या पक्ष्याच्या आवाजातून ऐकू येईल गीत सुनेर सुरेलं, या पक्ष्याच्या आवाजातून ऐकू येईल गीत सुरेलं. सात सुरांनी नटलेली ही स्वरगंगाई माझी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही मातृभूमी माझी, सर्व जाती धर्मांना बांधून ठेवणारी ही भारतभूमी माझी. तर याच्यामध्ये वैभवशाली भारत म्हणजे भारतावरती परकीय आक्रमण होण्याच्या अगोदरचा जो काळ आहे तो काळ तुम्हाला या ठिकाणी इथं दिसेल की एक वैभव होतं, ज्या डाल डाल पे सोने की चिडिया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा. म्हणजे एक काळ असा होता की ज्या काळामध्ये सोन्याचा पक्षी जो आहे तो पक्षी सोन्याचा धूर निघायचा आपल्या देशातून असं म्हटलं जायचं. तर त्या काळातली ही कविता होती. नक्कीच तुम्हाला कविता आवडली असेल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा नक्कीच. आणि चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ओके, धन्यवाद.